आज आपण दुसरा पार्ट बघणार आहोत काल आपण पार्ट वन बघितला होता आज आपण पार्ट दुसरा बघतोय विथ ट्रीज केम इन्सेक्ट अँड एनिमल बघा त्या झाडांवर जे मोलाई कॅथोनी जे छोटे छोटे झाड लागले होते आता ते खूप मोठे व्हायला हो लागले त्या झाडांवर पशु पक्षी किटके काही प्राणी पण त्या झाडाबरोबरच त्या ठिकाणी आलेत दे ब्रॉट मेनी मोअर सीड दो टू द प्लेस त्यांनी ती जागा आवडली त्या प्राण्यांना पक्ष्यांना कीटकांना न कळत त्या ठिकाणी त्यांच्या सोबत त्या ठिकाणी बियाणे सुद्धा आले आता बरेचसे पक्षी काय करतात रे बियाणे आपलं फळं खातात आणि नंबर दोनच्या मार्गाने ती बी खाली पडून जाते मग त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी बी सुद्धा येऊ लागलेत

तिचे जंगल होत जसं काही आता त्याचं दुसरंच घर होतं म्हणजे तो स्वतःच्या घरी कमी राहायचा आणि त्या जंगलामध्ये जास्तीत जास्त राहायचा म्हणून पीपल इन दॅट एरिया नेम इट मोलाईज कॅथोनी मोलाईज फॉरेस्ट लोकांनी त्या जंगलाला मोलाईचे जंगल किंवा मोलाईची कॅथोनी कॅथोनी म्हणजे एक प्रकारचे जंगलच असं नाव त्याला देण्यात आले जे काही लोक त्याला मोलाई कॅथोनी किंवा मोलाईज फॉरेस्ट या नावानच ओळखत होते टुडेज मोलाईज कॅथोनी कव्हर्स अँड एरिया ऑफ नियरली फिफ्टीन सॉरी वन थाउजंड फाय हंड्रेड एकर्स पंधराशे क्षेत्र जवळ जवळ त्याने व्यापलेले होते तर झाडांनी अर्थात जे मोलाई कॅथोनिक जंगलाचं नाव झालं तर या जंगलाने पंधराशे एकर्स जमीन त्या ठिकाणी व्यापून टाकली होती अँड विथ मोलाईो इट इज अ ग्रोविंग एव्हरी डे आणि मोलाईच्या प्रयत्नांनी ते दिवसेंदिवस वाढत चाललं होतं इट हाऊसेस थाउजंड ऑफ डिफरंट ट्रीज अँड प्लांट्स अँड बर्ड्स अँड एनिमल्स इन्क्लुडिंग डियोअर एपेस अँड इवन रायनोज अँड टायगर्स बघा त्या वनस्पती सोबत पक्षी जर होतेच प्राणी होत होते त्याच्यामध्ये प्राण्यांपैकी हरिण वानर अगदी गेंडे सुद्धा म्हणजे रायनोज आणि व्हाग यांचा समावेश हळूहळू होऊ लागला आणि ते प्राणी त्या झाडांमध्ये आपला आश्रय सुद्धा घेऊ लागले बघा पुढं टू कॅप इट ऑल अ हर्ड ऑफ अबाउट अ हंड्रेड स्टार्टेड विजिटिंग द फॉरेस्ट एव्हरी इयर बघा सर्वांवर कळस म्हणजे सुमारे शंभर हत्तीचा एक कळप त्या जंगलाला दरवर्षी भेट देऊ लागला होता ते हत्ती तिथे ते सुमारे तीन महिने राहतात दे स्टे देअर फॉर अबाउट थ्री मंथ एकदा आले ना तर कमीत कमी ते तीन महिने त्या ठिकाणी राहतात द एलिफंट विजिट शो द होल फॉरेस्ट इज इन अ व्हेरी गुड हेल्थ मोलाईज हॅपी मॅन टुडे बघा हत्तींची हजेरी स्पष्ट दर्शवते की ते संपूर्ण जंगल सुस्थितीत आहे जर ते तीन महिने राहू शकतात तर जंगल किती मोठं जंगलामध्ये किती सुविधा असतील तर मोलाई सध्या एक सुखी माणूस झालेला होता जो मोलाई होता तो एक खूप हॅपी मॅन त्या ठिकाणी झाला होता पुढं बघा ऑल दिस वॉज नॉट जस्ट स्मूथ सेलिंग सर्व काही निर्विघ्न सुरळीत नव्हते मग नेमकं काय झालं अपार्ट फ्रॉम द हार्डशिप मोलाई हॅड टू सफर ऑन द आयलँड वर्किंग देर इज हेवी रेंज अँड स्कॉर्चिंग हीट ही हॅड टू फेस ऑपोजिशन फ्रॉम द पीपल टू बघा या जी मोलाई कॅथोनी बनवली ही काही एकदम सहज झालेलं नव्हतं एक सहज घडलेलं नव्हतं तर खूप हाल अपेष्टा त्या मोलाई कॅथोनीने सहन केल्या होत्या त्या बेटावर मुसळधार पाऊस आणि होरपवून टाकणारी उष्णता याचा सुद्धा त्रास सहन करावा लागलेला होता शिवाय लोकांचा सुद्धा विरोध होता या विरोधामध्ये विरोध सहन करून त्याने पंधराशे एकर जमीन व्यापून टाकलेली होती त्या वन क्षेत्राखाली ही नेवर थॉट ऑफ स्टिअरिंग फ्रॉम हिज फॉरेस्ट बट अदर्स डीड ही हॅड टू गार्ड हिज आयलँड अगेन बघा त्याने त्यांच्या जंगलातून चोरीची कधीच कल्पना केली नव्हती परंतु इतरांनाही मात्र त्या गोष्टीचा विचार केला होता म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की या जंगलातून झाडं तोडून न्यायची म्हणजे असा सुद्धा चोरीचा विचार त्याच्या मनात कधी आलेला नव्हता परंतु इतरांनी त्या गोष्टीचा विचार केला होता कि मोलाई कॅथुनी जंगलातून आपण काय करायचे झाडं चोरून न्यायचे आणि दुसऱ्या ठिकाणी विकायचे वेन पीपल वॉन्टेड टू कट डाउन द ट्रीज ही स्टूड अप इन देअर डिफेन्स like अ रॉक यू विल हॅव टू कट मी बिफोर यू कॅन कट द ट्रीज ही warned. बघा त्यांनी त्या ठिकाणी काही सूचना दिल्या कशा लोक तेव्हा झाडे तोडून पाहत होते तेव्हा तो त्याच्या संरक्षणाकरिता एखाद्या खडकासारखा भक्कम त्या झाडासमोर उभा राहायचा झाडं तोडण्यापूर्वी मला तोडा आणि मग झाडं तोडा असं तो त्या ठिकाणी म्हणायचा आणि तुम्ही झाडे तोडण्यापूर्वी तुम्हाला प्रथम मला कापून टाकावे लागेल अशी सुद्धा तो त्या ठिकाणी म्हणायचा म्हणजेच यू विल हॅव टू कट मी बिफोर यू कट द ट्री जर तुम्हाला झाडं तोडायचीच आहे ना तर पहिलं मला कापून टाका मला तोडा आणि मग झाडे तोडा असा तो त्या ठिकाणी वॉर्निंग द्यायचा पुढं काय झालं वेन द इलेक्फन्स केम देज अँड द ऑन द वे ज्या भागातून जे हत्ती यायचे तर त्या मार्गावरून येत असताना त्या हत्तींनी खूप त्या ठिकाणी नुकसान केलेलं होतं दे डेस्ट्रॉय द दे राईस फील्ड तांदळाची जे भाताची काही शेती होती ती अँड हर्ट्स इवन मोलाइज ओन बट हॅज डेस्ट्रॉय बघा भाताची शेते आणि झोपड्या नष्ट केल्या मोलाईची स्वतःची झोपडी सुद्धा त्या हत्तींनी सोडली नाही ती सुद्धा त्यांनी नादुरुस्त करून टाकली पीपल वॉन्टेड टू बीट अप मोलाईज बिकॉज इट वॉज हिज फॉरेस्ट दॅट इन्व्हायटेड द इलेफंट बघा लोकांना मोलाईला मारायचे होते कारण त्यांच्या जगलानेच कारण जंगल होतं म्हणून हत्ती त्या ठिकाणी आले म्हणून हत्तीचं वेधू हत्तीचं जे काही लक्ष होतं तर त्या मोलाईच्या जंगलाने वेधून घेतलं होतं त्यामुळे ते लोक जे हत्ती आले ते कोणाच्या शेतातून आले कोणाच्या घरापासून आले कोणाच्या घराला तोडून आले त्याच्यामुळं ते लोक संतापून त्या मोलाईला मारायचं त्यांनी ठरवलं परंतु मोलाई वॉज नॉट अफ्रेड मोलाई घाबरला नाही ही वॉज हि फॉरे दॅट इन्व्हायटेड सॉरी ही वॉज फर्म इन हिज क्रिएट अँड प्रोटेक्ट ग्रीन कव्हर फॉर द लँड इन द मोस्ट पीपल लेब द एरिया दे शिफ्टेड द विलेज टू मेक वे फॉ फॉर द इलेफंड बघा त्या जमिनीकरता हिरवे अच्छा निर्माण करण्याच्या आणि त्याच्या त्यांचे संरक्षण करण्याच्या त्यांच्या निश्चयावर तो ठाम होता एवढं मी बनवलं म्हणेन याचं संरक्षण मी करणारच अखेरीस बहुतेक लोकांनी तो प्रदेश सोडला सुद्धा किंवा या मोलाईमुळे काय होऊ लागलं आमचं नुकसान होऊ लागलं म्हणून त्यांनी प्रदेश सुद्धा सोडून दिला आणि हत्तींना रस्ता करून देण्याकरता त्यांनी गाव दुसरीकडे हलवले त्यांना होते हत्ती असे बेसुमार येतात त्यांनी त्या ठिकाणी रस्ता बनवण्यासाठी जागा पण सोडून दिली आणि दुसऱ्या ठिकाणी जायला जाऊन राहू लागले पुढं काय झालं मोलाई किप्स कॅटल फॉर हिज ओन लिव्हिंग लकीली ही हॅज फुल सपोर्ट फ्रॉम हिज फॅमिली या कामासाठी त्यांच्या घरच्यांनी सुद्धा खूप सारी मदत त्यांनी केली की त्यांना असं वाटलं की मी या ठिकाणी राहतो तर मी काही गुरे जनावर सुद्धा पाळतो सुदैवाने काय झालं त्याला त्याच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळाला आणि जेवढी होईल तेवढी मदत त्या कुटुंबांनी पण केली आणि जे मोलाईची जी मुलं होते त्यांचे कार्य पुढे चालू ठेवतील असा त्या मोलाईचा विचार होता म्हणून त्या कुटुंबियांनी सुद्धा त्यांना मदत केली मोलाई चिल्ड्रन विल कॅरी ऑन हीज वर्क जे सध्या तो करत होता तेच काम मुलं करतील अशी त्याला आशा होती पुढं काय झालं पीपल आउट साईड मोलाईज ओन ट्राईब डिडंट नो अबाउट मोलाईज वर्क बघा मोलाईच्या स्वतःच्या जमाती बाहेरील लोकांना मोलाईच्या कार्याची माहिती नव्हती म्हणजे स्वतः मोलाई ज्या जातीचा होता त्याच जातीतील लोकांना मोलाई काय करतो हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं वन डे अ फोटोग्राफर रोमिंग इन दॅट एरिया फाउंड मोलाई वर्किंग इन हिज फॉरेस्ट अँड गार्डिंग इट बघा एकदा काय झालं एके दिवशी एक विभागातील एक छायाचित्रकार त्या ठिकाणी आला त्याच्या जंगलात काम करताना व त्याची राखण करताना त्याने बघितलं आज जर तुम्ही गेले जंगलात तर कुत्र्यास पिल्लो पण तुम्हाला सापडणार नाही वनरक्षकाचा जे ऑफिस असतं तिथं ते कोणीतरी एखाद्या दिवशी येत पाहणी करत निघून जातं परंतु आज जर विचार केला आपण म्हणजे आज विचार केल्यापेक्षा मोलाईचा जर विचार केला तर मोलाई स्वतः त्या ठिकाणी राहत होता त्या झाडांना पाणी घालण्यापासून संरक्षण करण्यापर्यंत सर्व तो काम करताना त्या फोटोग्राफरने त्याचे काही व्हिडिओ बनवले काही फोटोज घेतले आणि पुढे काय झालं वेन ही केम टू नो दॅट मोलाई हॅड ग्रोन द फॉरेस्ट सिंगल हँडली ही वॉज ग्रेटली इम्प्रेस ही टोड द मीडिया हे सगळं काम करताना राखण करताना त्याने बघितलं त्याने झाडं वाढवताना बघितलं तो खूप प्रभावित झाला आणि त्याने काय केलं त्या मोला मोलाईच्या या एक हाती महान कामगिरी कामगिरी बद्दल त्यांनी मीडियावर ती माहिती प्रसारित केली न्यूज पेपर्स मध्ये प्रसारित केली टी व्ही चॅनल न्यूज पेपर्स इंटरनेटवर ती सर्व माहिती त्याने टाकून दिली द फॉरेस्ट डिपार्टमेंट वॉज इम्प्रेस बघा जे वन विभागातील लोक होते ते सुद्धा त्या ठिकाणी प्रभावित झाले आणि द डिसाइडेड टू हेल्प मोलाई इन हिज वर्क द गव्हर्नमेंट हॉनर्ड हिम विथ द पद्मश्री अवार्ड आणि शेवटी त्या लोकांनी ठरवलं म्हणजे शासनाने ठरवलं की या माणसाला पद्मश्री पुरस्कार देऊन काय करूया गौरवित करूया या माणसाला त्या माणसाने खूप महत्वाचं काम केलेलं आहे तर त्याच्यासाठी वन विभागाने आणि शासनाने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात ठरवलं मोलाई नाऊ वांट्स टू स्प्रेड हिज मॅसेज थ्रू आऊट द कंट्री इच वन ऑफ ही शूट प्लांट अँड ग्रो ऍट अ लिस्ट टू ट्रीज बघा मोलाईला आता आपल्यापैकी प्रत्येकाने निदान दोन झाडे लावावीत आणि वाढवावीत हा संदेश त्यांनी संपूर्ण देशभरात पसरवायचा होता आणि तो पसरवला सुद्धा त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी फक्त तुम्ही दोन झाडे लावा एवढी एकशे तीस कोटी आपल्या या देशामध्ये लोक आहेत तर कित्येक झाडे लागतील आणि त्याचा फायदा तर आपल्याला होतोच इच वन ऑफ इज अ शुड प्लांट अँड ग्रो ऍटली टू ट्रीज द ट्रीज विल टेक केअर ऑफ द कार्बन वी डायऑक्साइड्युस थ्रू अवर लाईफ अँड गिव्ह ऑक्सिजन टू ब्रीथ आर यू रेडी टू हेल्प बघा आयुष्यभर आपल्याला जो ऑक्सिजन लागतो तो सुद्धा आपल्याला मिळेल कार्बन डायऑक्साईडची व्यवस्था सांभाळण्याचे काम फक्त झाडेच करतील आणि आपल्याला जो ऑक्सिजन लागतो तो सुद्धा पुरेसा होईल तुम्ही सहाय्य करायला तयार आहात का असं म्हणून त्यांनी तो संदेश सर्व लोकांसमोर मांडला तर अशा पद्धतीने मोलाई कॅथोनीची ही एक शॉर्ट स्टोरी या ठिकाणी खूप प्रभावित आहेत इंटरनेटवर त्याची पूर्ण व्हिडिओज त्यांची पूर्ण माहिती अजूनही आहेत आणि तो माणूस अजूनही आहेत तर तुम्हाला समजलं असेल धन्यवाद